सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। नमस्कार, मी स्नेहल मदळ, जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत करते। पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। जालियनवाला बागेमध्ये त्या दिवशी जे काही घडलं ते ब्रिटिशांच्या इतिहासातील अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती। जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटनने माफी मागावी असं लंडनच्या महापौरांची मागणी आहे। जालियनवाला बागेतील हत्याकांड ही सर्वात भयावह घटना होती असे नमूद करत या हत्याकांडासाठी ब्रिटन सरकारने भारतीयांची जाहीर माफी मागावी अशी मागणी लंडनचे महापौर सादिक खान यांनी केली आहे। लंडनचे पहिले मुस्लिम महापौर म्हणून ओळखले जाणारे सादिक खान हे 6 दिवसांच्या भारत आणि पाकिस्तान दौऱ्यावर आहेत। सादिक खान यांनी अमृतसरमध्ये असलेल्या जालियनवाला बागेला भेट दिली। तेथील अभ्यंगतांच्या वहीमध्ये लिहिलेल्या संदेशात सादिक खान म्हणाले, ब्रिटन सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे। जालियनवाला बागेबाहेर माध्यमांशी बोलतानाही सादिक खान यांनी स्पष्टीकरण दिले, जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटन सरकारने माफी मागण्याची गरज आहे। जालियनवाला बागेतील नरसंहार ही सर्वात भयावह घटना होती। या घटनेसाठी ब्रिटन सरकारने अगोदरच माफी मागायला पाहिजे होती असे त्यांनी नमूद केले। जालियनवाला बागेत हिंदू, मुस्लिम व शीख बांधव शांततेत इंग्रजांविरोधात आंदोलन करत होते, पण डायर यांनी या निष्पापांवर गोळीबाराचे आदेश दिले असे त्यांनी सांगितले। सादिक खान 2016 लंडनच्या महापौर पदी निवडून आले आहेत। सादिक खान यापूर्वी 2013 ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी देखील जालियनवाला बाग हत्याकांडावर भाष्य केले होते। जालियनवाला बागेमध्ये त्या दिवशी जे काही घडले ती ब्रिटिशांच्या इतिहासातील अतिशय लाजिरवाणी घटना होती असे त्यांनी म्हटले होते। या जागेमध्ये काय घडले हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही असे त्यांनी सांगितले। 13 एप्रिल 1919 ब्रिटिश जनरल रेनिवाल डायर याने बागेमध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते। गोळीबारापासून वाचण्यासाठी शेकडो लोकांनी बागेतील विहिरीत उड्या घेतल्या होत्या। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजधानीतील पहिले स्मारक म्हणून ओळखले जात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र आज दिल्लीत सुरू झाले। गेल्या 25 वर्षापासून रेंगाळलेले आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजधानीतील पहिले स्मारक म्हणून ओळखले जात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र दिमाखात सुरू होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रही पुढाकाराने केवळ 32 महिन्यांमध्ये ल्युटेन्स दिल्लीमध्ये ही देखणी वास्तू साकारली आहे। 20 एप्रिल 2015 मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते। त्याचवेळी ते म्हणाले होते की या महामानवाचे हे स्मारक 25 वर्षांहून अधिक काळ रेंगल्याने आता आपण 25 महिन्यांमध्ये ते साकारण्याचे प्रयत्न केला पाहिजे। मोदींनी म्हटल्याप्रमाणे 25 महिन्यांमध्ये ते पूर्ण होऊ शकले नाही, पण 32 महिन्यांमध्ये का होईना, 25 वर्षापासून रखडलेली ही वास्तू देखण्या स्वरूपात उभारली आहे। 15 जनपद असा तिचा पत्ता असून प्रसिद्ध लेमेरिडियन या पंचतारिकेत हॉटेलला खेटून ही वास्तू आहे। या केंद्राला सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा देण्याची शक्यता असून दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदीच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनवण्याचा सरकारचा विचार आहे। सामाजिक विषयांसाठी हे केंद्र सरकारसाठी थिंक टँक असू शकते। पीएमपी सेवा पुन्हा एकदा चर्चेत आली। धावती पीएमपी बस आरटीओ समोर जळाली। चालकाच्या सावधतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। पीएमपीची धावती बस पुन्हा भर रस्त्यात जळल्याची घटना बुधवारी सायंकाळी आरटीओ चौकात घडली। यामध्ये चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने तब्बल 21 प्रवाशांचे प्राण वाचले। अग्निशामक दलानेही तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने चौकातील इतर वाहन चालकांना या आगीची झळ बसली नाही। काही दिवसापूर्वी सासवड घाटात पीएमपी बस जळाली होती, तर बिबेवाडीत आणि हडपसर येथे पीएमपीचा ब्रेक फेल झाल्याने दोघांचा मृत्यू झाला होता।
पुणे स्टेशन डेपोमधून संभाजीनगर आकुर्डी येथे जाणारी पीएमपी बस 4:30 सुमारास सुटली होती. ही बस आरटीओ चौकात आली असतानाच चालक प्रवीण ढाकणे यांना गाडीच्या बोनेटमधून वास व धूर येताना आढळला. यामुळे त्याने प्रसंगावधान राखून तातडीने बस रस्त्याच्या बाजूला घेतली. यानंतर प्रवाशांना सावध करत पुढच्या व मागच्या दरवाजातून तातडीने उतरावे लागले. प्रवासी उतरत असतानाच बसच्या बोनेटने पेट घेतला. यावेळी बसच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वाहने जात होती. चौकातील वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहने थांबवत बाजूला घेण्यास भाग पाडले. दरम्यान अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाचे केंद्र येथून जवळच असल्याने अवघ्या 5 मिनिटात अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. स्टेशन ड्युटी ऑफिसर विजय भिलारे, तांडेल सुदाम कोंडरे व हिरामन मोरे यांनी काही मिनिटातच आग आटोक्यात आणली. जन्मदात्या आई वडिलांचा खून करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवार पेठेतील तरुणाचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पराग क्षीरसागर वय 30 असे या आरोपीचे नाव आहे. प्रकाश क्षीरसागर वय 60 आणि आशा क्षीरसागर वय 55 राहणार पाटे हाईट्स शनिवार पेठ अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचा खून केल्यानंतर मुलगा परागने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परागला ताब्यात घेण्यात आले असून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात असल्याची माहिती परिमंडल 1 प्रभारी पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश हे मुंडवा भागातील बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांना कंपनीकडून मुदतवाढ देण्यात आली होती. अशा या शिक्षण विभागाच्या कार्यालयात कामाला होत्या. क्षीरसागर दाम्पत्याला 2 मुले आहेत. आरोपी पराग याचे शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झाले आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. तो नोकरी करत नव्हता. दारूच्या कारणावरून त्याचे नेहमी आई वडिलांबरोबर वाद होत असत. त्याचा लहान भाऊ प्रतीक हा विवाहित असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मंगळवारी रात्री क्षीरसागर कुटुंबीय जेवण करून झोपले. मध्यरात्री परागने त्यांच्याशी वाद घातला. दारूच्या नशेत त्याच्याकडून आई वडिलांना त्रास दिला गेला. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या ठिकाणी पाटी हाईट्स या सोसायटीच्या 3rd फ्लोअरवर एक प्रकाश क्षीरसागर आणि त्यांची बायको आशा क्षीरसागर या दोन जणांचा मृतदेह त्यांच्या घरीच आढळलेला आहे. संशयित आरोपी जो आहे तो त्यांचा मुलगा हाच आहे. आज सकाळी 9:15 पोलिसांना पहिल्यांदा ही खबर मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि तपासाचं काम चालू आहे. जो आरोपी आहे तो दारूच्या व्यसनाधीन होता अशी प्राथमिक माहिती आहे. त्याचप्रमाणे मानसिक स्थिती त्याची व्यवस्थित नव्हती ही सुद्धा एक प्राथमिक माहिती आमच्या हाती आलेली आहे. त्यासाठी अधिक सखोल तपास चालू आहे. आरोपीच्या शरीरावर एक जखम आढळून आलेली आहे. आरोपीला मेडिकलसाठी आता पाठवण्यात आलेला आहे. घटना घडली त्यावेळी घरामध्ये जी आता प्राथमिक माहिती हाती आहे त्यानुसार घरातले कुटुंबीयच फक्त घरामध्ये होते, ज्यामध्ये मयत क्षीरसागर कुटुंब, त्यांची दोन्ही मुलं आणि त्यांची सूत हे सर्व घरातच होते. आता त्याच्या व्यतिरिक्त अधिक माहिती तपासा अंती आपल्याला मिळेल. दोन्ही भाऊ जुळे आहेत. पुणे महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांच्या पदव्या बोगस असल्याचे माहिती अधिकाऱ्यात उघडकीस आले. महापालिकेत काम करत असलेल्या 19 कर्मचाऱ्यांच्या इंजिनिअरिंगच्या पदव्या बोगस असल्याचे लक्षात आल्याने खामकर यांनी पुणे मनपाचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली. या कर्मचाऱ्यांनी आसाम युनिव्हर्सिटी, राजस्थान युनिव्हर्सिटी, कर्नाटक युनिव्हर्सिटी, IASE युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमधून मिळवलेल्या आहेत आणि ज्या दरम्यान हे कर्मचारी या पदविकेचे शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांचे पालिकेमधील हजेरी पत्र पाहिले असता पूर्ण महिना हे कर्मचारी कार्यरत होते तर त्यांनी ही पदवी अभ्यासक्रम केला केव्हा असा प्रश्न खामकर यांनी उपस्थित केला आहे. या सर्व बाबींची चौकशी व्हावी असे आदेशही पुणे मनपाचे आयुक्त यांनी दिले आहे.
पण आयुक्त कारवाई करणार का हाच खरा प्रश्न आहे. मी रमेश विष्णू खामकर, पुणे महानगरपालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी. गेले 3 वर्षे मी माहितीच्या अधिकारात काम पाहतो आहे. पुणे मनपा सामान्य प्रशासन विभागाने दिलेली अर्धवट माहिती मी गेले 1.5 वर्ष गोळा करतो आहे. तर पुणे मनपा आयुक्त पुणे मनपा यांनी दिनांक 11/9/17 रोजी यांची मी समक्ष भेट घेऊन बोकस डिक्री जे 10 इंजिनिअरने आता माझ्या संदर्भात पोलीस केस आणि वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या दिल्यात त्याचा मी आता खुलासा करतो आहे. हे जी बातमी आहे यांच्या बोगस डिग्र्या ह्याच्या संदर्भात माझ्याकडे सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत. हे आसाम, राजस्थान, कर्नाटक ह्या ह्यांच्याकडनं आणलेले आहेत. त्या आपल्याकडं महाराष्ट्रात लागू होत नाहीत. सदर सेवक हे पुणे मनपाच्या शिपाई आणि गवंडी ह्या पदावरील 8वी आणि 12वी पास झालेले आहेत. हे कधी गेले तिकडं राजस्थानमध्ये इंजिनिअरिंग करायला? त्यांची हजेरी काढली तर इथं वर्षभर त्यांची हजेरी आहे. मग असं जर असेल खोटं ते ह्याच्या आयुक्तांनी ह्याची चौकशी करावी. ह्या शैक्षणिक आर्थाची चुकीचीही, त्यामुळे मी त्यांच्याकडं आयुक्तांकडे ही मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते प्रोसिजर चालू आहे. मागणी यांची शैक्षणिक पात्रता ही खोटी आहे असं माझं मत आहे. आयुक्तांनी त्याची फेरतपासणी करावी आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा एवढंच म्हणणं. मी या लोकांना कधी भेटलो नाही, माझा कधी संबंध आला नाही. मी महापालिका प्रशासनाकडं कागदपत्र मागतो आहे, ते मला अर्धवट माहिती द्या तर मी आयुक्तांशी कॉन्टॅक्ट करून आयुक्तांशी बोलतो आहे. या लोकांचा माझा कोणताही संबंध नाही. त्यावेळी मी यांना धमक्या दिल्या, मी यांना शिवीगाळी केली, मी यांच्याकडे पैशाची मागणी, माझा हा कधी दुरावण्याचा संबंध आलेला नाही. पुन्हा एकदा बंधू बाबाचं पितळ उघडकीस आले. देवी शक्तीच्या नावाने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे 12 वर्ष आर्थिक व शारीरिक शोषण करणाऱ्या साताऱ्याच्या बंधू बाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. हैदर अली रशीद शेख असे या बंधू बाबाचे नाव आहे. 14 डिसेंबर 2004 ते 2016 दरम्यान बाबांनी अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिला ही मूळची साताऱ्याची आहे. 1999 साली तिचा विवाह झाला. पतीचा पुण्यात व्यवसाय असल्याने ते पुण्यात स्थायिक झाले. तिला 2003 मध्ये रक्ताच्या उलट्या होणे, बेशुद्ध होणे, चक्कर येणे असा त्रास होत होता. पुण्यातील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतरही त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तिच्या सासूला हैदर अली शेखकडे दैवी शक्ती असल्याचे समजल्याने ते शेखच्या संपर्कात आले. आरोपीने याचाच फायदा उठवत अत्याचार केला आणि पैसे लुटले. त्यावरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. एका महिलेनं आमच्याकडे तक्रार केलेली आहे की हैदर अली शेख ह्या 47 वर्ष वयाचा साताला राणा इस्मानी त्यांना गेले 10 ते 15 वर्षापासून त्याचा उपचार करतो आणि या उपचारानिमित्त औषध देतो किंवा तावीज देतो असे प्रकार करून त्याच्यावर बलात्कार केलेला आहे. त्याच्या सासूशी पण तसं वर्तन केलेलं आहे, मुलीशी पण तसा अटेम्प्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या त्याची पैशाची आणि इतर फसवणूक केलेली आहे आणि म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे. ह्या गुन्ह्याला 4 कायद्याची कलमं लागलेली आहेत. पहिल्यांदा IPC चे 376, 377, त्यानंतर 420 लागलेला आहे. त्यानंतर IT चे सेक्शन लागलेले आहेत IT कायद्याची. त्यानंतर हुंडा आपल्या नरबळी प्रतिबंधक कायद्याची कलमं लागलेली आहेत. त्यानंतर त्या महिलेच्या मुलीशी त्याने गैरवर्तन केलं व तिच्याशी अटेम्प्ट केला म्हणून पोस्को कायद्याची कलमंसुद्धा लावण्यात आलेली. काल याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा कोर्टानं दोन्ही बाजूंची बाजू ऐकून त्यांच्या बाजूने बी 3 वकील आर्ग्युमेंट करत होते, परंतु कोर्टाने गंभीर बघून आम्हाला त्याची 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. आरोपी हैदर अलीने महिलेच्या पतीलाही आपल्या बोलण्यातून भुलवले होते, त्यामुळे तो या शेखच्या नादी लागला. त्याने गाडी जमीन घ्यायची असेल तर तो शेख याच्या सल्ल्यानेच घेत असे. आपल्या जाळ्यात तो आला असल्याचे शेख यांच्या लक्षात आल्यावर त्याने या महिलेला आजार दूर करतो,
त्यासाठी बाहेर जावे लागेल असे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत असे. त्यांच्याकडून वेळोवेळी मोठी रक्कमही घेत असे. या महिलेबरोबरच त्याने तिच्या सासूचाही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. त्याचे त्याने व्हिडिओ शूटिंगही केले. त्याने या कुटुंबाकडून 8 लाख रुपये, सातारा येथील फ्लॅट, 3 महागड्या मोटारे, मोटरसायकल, पुणे येथील ऑफिस स्वतःकडे घेतले. ही महिला आणि सासू यांच्यानंतर त्याची नजर त्यांच्या 14 वर्षाच्या मुलीवर पडली. तिच्याशीही त्याने शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. 2003 माझे बायकोला मिसेसला उलट्या होऊ लागल्या आणि बरेच हॉस्पिटलमध्ये झाल्यावर काही होत नव्हतं तिचं. म्हणून मग हैदर अली शेखला दाखवलं आणि तिथून तो घरी आला आणि सगळं बघितल्यावर आर्थिक आणि मिसेसला जवळजवळ 11-12 वर्ष हे टॉर्चर करत होता, ब्लॅकमेलिंग करत होता व्हिडिओज वगैरे फोटोज दाखवून. आणि त्यानंतर प्रॉपर्टी वगैरे सगळे आमचे घेऊन टाकले त्याला. आणि आता ज्यावेळेस मुलीला असा प्रयत्न केला त्यावेळेस मग आमचा नाईलाज झाला, कारण आम्हाला तो ब्लॅकमेलिंग करत होता. मग आम्ही जात नव्हतो पोलीस स्टेशनला, पण मुलीला केल्यामुळं मग आमचा नाईलाज झाला आणि आम्ही मग सदरची कंप्लेंट नोंद केली. फक्त लोकांना सांगतो मी की खूप लोक आहेत की ज्याचं त्याने आर्थिक मानसिक शोषण केलेले, बलात्कार केलेले आहेत महिलांवर, त्यांनी पुढं यावं आणि कंप्लेंट नोंद करावी, कारण भीतीपोटी साताऱ्यात त्याची चांगली ओळख आणि धमक असल्यामुळं फोन करत. हा हैदर अली शेख हा मौलाना हे मोठ्या राजकीय लोकांबरोबर त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत, अशा प्रकारचा माणूस आहे हा. त्यामुळं त्याच्याला घाबरत होती लोकं, पण आता झालेलं आहे, त्याला अटक झालेली आहे. माझ्या आव्हाने सातारा पुण्याच्या जनतेला की ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे, गाड्या फ्लॅट्स माझे आणि पैसे, माझा मोठा व्यापार आहे, पण अशी परिस्थिती की आता मी भाड्याच्या घरात राहतो. माझे 5 फ्लॅट होते पण आता सगळं काही विकून आता जवळजवळ 5-7 वर्षापासून मी भाड्याच्या घरात दरवर्षी बदलत असतो. माझं ऑफिस होतं, मी हा सातारचाच आहे. कॉलेजमध्ये मी असताना हा ओळख झाली होती, पण त्यानंतर सगळी ओळख म्हणजे नंतर काय ओळख नव्हती जास्त, पण हे प्रकारामुळे जवळ आलो, कारण तो सातारा वाई इथे हे बंधुगिरीचं काम करायचं. खडक पोलिसांनी शेख याला अटक केली. त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायदा व माहिती व तंत्रज्ञान कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. खडक पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याने अजून कोणाला फसवले आहे का याचा तपास पोलीस करीत आहे. माळीनगर येथील फेस्टिवल भरू नये अशी तक्रार करून देखील भरवण्याचा आरोप सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक कमलेश पांढरे यांनी केलाय. तर फेस्टिवल संबंधी सर्व परवानगी घेतल्या आहेत असं मत कारखान्याचे चेअरमन यांनी सांगितलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथील 15 वर्षापासून फेस्टिवल भरवण्यात येत आहे. हे फेस्टिवल दी मॉडेल विविधांनी प्रशालेच्या क्रीडांगणावर भरवण्यात येते. यासाठी विविध स्टॉल लावण्यासाठी 15 दिवस अगोदर तयारी चालली असते. येथे भरवण्यात येत असलेल्या फेस्टिवलमुळे किमान महिन्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे फेस्टिवल नसून जत्रा भरवली जात असून या फेस्टिवलमध्ये स्टेजवर लोकांची गर्दी वाढवण्यासाठी शाळेतील मुला मुलींचे गॅदरिंग भरवले जाते. जत्रेमध्ये असलेले लोकांसमोर शाळेतील मुला मुलींना नाचावे लागते. डान्स चालू असताना शिट्ट्या, अश्लील कमेंट्स केल्या जातात. जत्रेची गर्दी वाढवण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचा वापर केला जातो ही अत्यंत चुकीची बाब असताना याबाबत शिक्षण अधिकारी पासून ते शिक्षण मंत्रीपर्यंत तक्रार दिल्या होत्या. यावर शिक्षण मंत्री यांनी तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता फेस्टिवल सुरू ठेवले आहे असा आरोप सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक कल्पेश पांढरे यांनी करत हे फेस्टिवल प्रशासनाने बंद करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. हे जे आता माळीनगर फेस्टिवल चालवलं आहे, मी त्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत ह्याच्यापासून, म्हणजे आमचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी, मुख्याध्यापक यांच्यानंतर त्यांनी ह्याची दखल न घेतल्यामुळे
मी पुढे नंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांपासून शिक्षणाधिकारी ते शिक्षण मंत्रालय यांच्यापर्यंत मी ह्या तक्रारी केलेल्या आहेत. तर हे फेस्टिवल घेऊ नये याचं मुख्य कारण म्हणजे इथं जे फेस्टिवल आणि गॅदरिंग स्नेहसंमेलन ह्यांनी जो सांगड घातलेला आहे तो हा योग्य नाही. कारण फेस्टिवल ही गाव जत्रा आहे, माईनगरच्या लोकांसाठी एक करमणुकीची गाव जत्रा आहे. फेस्टिवलला माझा विरोध नाही आहे, फेस्टिवल हे असावं पण उन्हाळ्याच्या सुट्टीत घेतलेलं असावं जेणेकरून शैक्षणिक नुकसान होणार नाही. ह्या फेस्टिवलमुळे फेस्टिवल चालू होण्याच्या आधी 15 दिवस, फेस्टिवलचे 5-6 दिवस आणि नंतरचे परतचे 8 दिवस सगळं हे करण्यासाठी काढण्यासाठी. ह्याच्यामुळं काय होतं की शाळेचं जवळजवळ 3 आठवडे ते 4 आठवडे, 1 महिन्याचं जवळजवळ याच्या शैक्षणिक याच्यावर नुकसान होत आहे. माळीनगर येथे हे फेस्टिवल आम्ही 15 वर्षापासून भरवत आहे. फेस्टिवल नसून शाळेचे स्नेह संमेलन आहे. येथे शाळेतील विद्यार्थी व्यतिरिक्त कोणीही भाग घेत नाही आणि बाहेरील कुठलेही कार्यक्रम आम्ही घेत नाही. या संमेलनात सर्व परिसरातील लोक भाग घेत असून या फेस्टिवलमध्ये कुठलेही अनुचित प्रकार होत नसून फेस्टिवलसाठी आम्ही सर्व परवानगी प्रशासनाकडून घेतली असल्याचे मत फेस्टिवलचे आयोजक राजेंद्र गिरमे यांनी केले. फेस्टिवल आम्ही 15 वर्ष करतो, तर फेस्टिवल नसून शाळेचं हे स्नेह संमेलन. पण माईनगर गावचं आम्ही आता स्नेह संमेलन असताना शाळेचं नाव माईनगर म्हटलं गाव असल्यामुळे माईनगर फेस्टिवल हे नाव दिलेलं. तिथं मुलांव्यतिरिक्त मुलींव्यतिरिक्त कुणी कार्यक्रमात भाग घेत नाही, बाहेरचे कुठलेही आम्ही कार्यक्रम आणत नाही आणि सगळ्या ह्या पंचक्रोशीतल्या लाखो लोक त्याचा आनंद घेत असतात. आणि मग मुलांचे कार्यक्रम म्हटलं की थोडं त्याचे पालक येतात, दररोज 20,000 पालक येतात. त्यांच्यासाठी मग संध्याकाळी थोडं खाणं जेवण वेगवेगळ्या प्रकारचं, साऊथ इंडियन आणि चायनीज असेल, व्हेज नॉन व्हेज, ते जे स्टॉल असतात ते अनेक स्टॉल बाहेरून महाराष्ट्रातून येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळी खेळणी असतात, पाळण्या असतात. आणि हे बेसिकली ही जत्रा नाही, जत्रा म्हणजे तिथं आलं बळी आले, त्यानंतर बाकीचे लावण्या आल्या, तमाशे आले, गोंधळ आला. इथं अत्यंत छोटी मुलं अगदी 4 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत मुलं मुली यात भाग घेतात, त्यांची कोणी चेष्टा करत नाही. पण आमचे काही शाळेचे संचालक आहेत आणि काही माळशिरस तालुक्यातले काही नेते मंडळी हे आमच्या माईनगरमधल्या काही अस्वस्थ तरुणांना एकत्र करून हे उद्योग करत असतात. परंतु हे आम्ही चालूच करणार होतो, जरी परवानगी दिली नसती तर आम्ही चालू करणार होतो. पण शासनाने योग्य वेळी परवानगी दिली आणि आम्ही काल चालू केलेले. आता दुमदुम धडाक्यात एक कार्यक्रम चालू आहे. हॉकी वर्ल्ड लीग मध्ये भारताची बेल्जियमवर 3-2 मात करत सेमी फायनल मध्ये धडक मारली आहे. भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग फायनल मध्ये भारताने बेल्जियमचा पेनल्टी शूटआउट मध्ये 3-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीत भारतीय संघाला खास कामगिरी करता आलेली नव्हती. 2 पराभव आणि 1 सामना बरोबरीत अशी भारताची कामगिरी राहिली होती, त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जागतिक क्रमवारीत बेल्जियम 3 क्रमांकावर असून भारत 6 क्रमांकावर आहे. हा सामना ओडिशामधील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर पार पडला. सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी 3-3 एकमेकांना बरोबरीत रोखल्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. पेनल्टी शूटआउटमध्ये ही 2-2 अशी बरोबरी झाली तेव्हा आकाश चिटकेने गोल करत संघाला 3-2 असा विजय भारताला मिळवून दिला. महाराष्ट्रामध्ये फळांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यातील काही फळांचे गुणधर्म आता आपण पाहणार आहोत. आपण बाजारात गेलो की फळ विक्रेत्याकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळे दिसतात. अशा बहुरंगी बहुढंगी विविध चवीच्या फळांमधून कोणती फळ निवडावी, कोणत्या फळांमधून किती पोषक द्रव्ये शरीराला मिळतात, यासारख्या शंकांनाच निरसन करण्याचा हा प्रयत्न आहे. आजकाल बहुतांश फळे ही वर्षभर जरी उपलब्ध असली तरी फळांच्या हंगामानुसार येणारीच फळे प्राधान्याने खावी, जसे उन्हाळ्यात आंबा, जांभूळ, हिवाळ्यात पपई, स्ट्रॉबेरी इत्यादी.
महाराष्ट्रामध्ये फळांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यातील काही फळांचे गुणधर्म आपण बघूया. अंजीर. महाराष्ट्रातील पुणे व आसपासचा परिसर हा अंजीरसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला अंजीर आपल्या बाजारात दिसतात. अंजीर हे उत्तम प्रमाणात पोटॅशियमचा स्रोत आहे, म्हणूनच हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अंजीर खाल्ले पाहिजे. ज्यांच्या आहारात जंक किंवा प्रोसेस्ड फूड जास्त असते, त्यांच्या आहारात असणारी पोटॅशियमची कमतरता अंजीर खाल्ल्याने भरून निघते. केळी. महाराष्ट्रात केळ्यांची राजधानी म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे. बहुतांश वेळा केळी वजन वाढवते म्हणून किंवा मधुमेह असल्या कारणाने टाळले जाते, पण केळ्यामध्ये असणारे फायबर हे त्यातील नैसर्गिक साखर सावकाशपणे रक्तात शोषण्यास मदत करते. केळी हे उत्तम प्रोबायोटिक फूड असल्यामुळे विविध पोषक द्रव्यांचे शोषण योग्य प्रकारे होण्यास मदत होते. द्राक्षे. महाराष्ट्रातील नाशिक शहर हे द्राक्षांसाठी सर्वदूत आहे. द्राक्षांमध्ये पॉलिफिनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाला प्रतिबंध करते. द्राक्षांच्या सालीमध्ये असलेले रेसिवेराटॉल हे अनियंत्रित मधुमेहामुळे होणाऱ्या न्यूरोपॅथी व रेटिनोपॅथीपासून संरक्षण करते. आंबा. संपूर्ण महाराष्ट्रात आंबा पिकतो, परंतु रत्नागिरीचा आंबा हा त्याच्या अप्रतिम चवीमुळे पार साता समुद्रापार जाऊन पोहोचलेला आहे. एक कप आंबा रोजच्या गरजेच्या 25% अजीवनसत्वाचा पुरवठा करतो, त्यामुळे आंबा डोळ्याचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतो. कैरीचे पणे हे उष्मघातकापासून बचाव करते. संत्री. नागपूर शहर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. संत्र्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचा समतोल राखण्याचे काम संत्री करतात. या सोबतच संत्र्यामध्ये असणारे फायबर हे बद्धकोष्ठ दूर करते. उत्तराखंडला भूकंपाचे धक्के बसले असून दिल्लीसह उत्तर भारत हादरला आहे. आज पुण्याचे तापमान 26 अंश सेल्सिअस आहे. दिल्ली आणि NCR ला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. उत्तराखंड मध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के दिल्ली सोबतच तामिळनाडूतही जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे धक्के देशभरात अनेक ठिकाणी जाणवले. रात्री 9:45 सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. भारतीय हवामान विभागाने या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये असल्याची माहिती दिली. जमिनीच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. याआधी युरोपियन भूकंपमान विभागाने उत्तराखंडमधील देहरादूनच्या पूर्वेला 121 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती दिली होती. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र येथेच संपले. उद्या पुन्हा भेटू जनवार्ता बातमीपत्रात.